नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला दीक्षित, सासू सून किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आजच्या आपण रेसिपीकडे वळूया। असे हे घरच्या घरी मंचुरियन अगदी कुरकुरीत बाजारापेक्षाही अतिशय चविष्ट जर आपण घरच्या घरी बनवले तर मुलं तर खूप अगदी आवडीनेच खातील। चला तर मग आपण याचं साहित्य बघून घेऊया। आज आपण कोबी मंचुरियन घरच्या घरी करणार आहोत। नेहमी आपण गाड्यावर वगैरे खातो ते शरीरासाठी चांगली नसते गाड्यावरची, कारण त्यामध्ये भरपूर फूड कलर घातलेला असतो, अजिनोमोटो वगैरे घातलेले असतात, बऱ्याचशा त्यामध्ये पावडरही वापरलेले असतात। त्यामुळे आपण घरच्या घरी जर असा कोबी मंचुरियन केला, अगदी सोप्या पद्धत आहे कोबी मंचुरियनची, अगदी आपण जशी भजी घरी करतो तशीच आहे पद्धत ही। त्यामुळे चला तर आता आपण इथं कोबी मंचुरियनची रेसिपी बघूया। इथं मी असा मध्यम साईजचा हा असा कोबी घेतलेला आहे। तुम्ही कोणताही जेव्हा पण कोबी कोबीची कोणताही पदार्थ करता त्यावेळेला कोबी हा असा घट्ट बघूनच घ्यायचा। मऊ पडलेला किंवा शिळा असलेला कोबी बिलकुल पण घ्यायचा नाही, कारण काय होतं, मऊ पडलेला आणि शिळा कोबीला वास खूप उग्र आलेला असतो आणि त्यामुळे टेस्टमध्ये पण त्याची चव चांगली लागत नाही, बिलकुल पण तो खायला चांगला लागत नाही, खूप उग्र लागतो खातानी। त्यामुळे कोबी घेताना म्हणजे तुम्ही भाजी करा अगोदर किंवा कशातही तुम्ही कोबीचा कोणताही पदार्थ करताय त्यावेळेला कोबी असा हा घट्टच बघून घ्यायचा। आता हा कोबी आता आपल्याला खिसून घ्यायचा आहे। तुम्ही चॉपरमधून जरी हे करून घेतला तरी चालेल, बारीक करून घेतला तरी चालेल, आपल्याला खूप बारीक नाही करायचा। आणि तुम्ही बारीक चिरून जरी घेतला तरीसुद्धा चालेल। तर आता मी इथं याचे तुकडे करून घेते थोडे, म्हणजे खिसता येईल असा हा मोठा कोबी खिसता येणार नाही। इथं मी या कोबीचे असे दोन तुकडे करून घेतले आहेत, आता हा खिसून घेऊया। खूप बारीक खिसणीने पण कोबी खिसायचा नाही, आपल्याला खूप बारीक करायचा नाही कोबी, असा मोठा मोठा थोडा राहिला पाहिजे। आता हा सगळा कोबी मी इथं खिसून घेते। कोबी किसून झालेला आहे, आता तो आपण इथं काढून घेऊया। कोबी मंचुरियन करण्यासाठी आपल्याला इतर आणखीन काही साहित्य लागणार आहे ते बघूया। इथं मी एक वाटी मैदा घेतलाय, एक वाटी कॉर्नफ्लोअर घेतलंय। हे सगळं लागेलच असं पण काही नाही आहे। इथं पातीचा कांदा बारीक चिरून घेतलाय। पातीचा कांदा जर नसेल तुमच्याकडे तर साधा कांदा घातला तरीही चालेल। चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे, एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे, एक चमचा चिली सॉस घेतलेला आहे, अर्धा चमचा सोया सॉस घेतलेला आहे, हा इथं थोडासा फूड कलर घेतलेला आहे आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे। जर तुम्हाला फूड कलर घालायचा नसेल नाही घातला तरीही चालेल। आता कोबीमध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। सोया सॉसमध्ये पण मीठ असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण जरा जपूनच टाकायचं। आता मीठ हे सगळं या कोबीला अगोदर आता चोळून घेऊया छानपैकी, चांगलं दाबून दाबूनच चोळायचं, म्हणजे कोबीला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपण कॉर्नफ्लोअर आणि मैदा टाकायचा आहे, म्हणजे वरून आपल्याला एक्स्ट्रा पाणी लागणार नाही। चांगला अर्धा मिनिट चोळून घेतलं मीठ यायला। आता हे बघायला कोबीला पाणी सुटायला पण सुरुवात झाली आहे। आपल्याला या पाण्यामध्येच इतर साहित्य टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला वरून एक्स्ट्रा पाणी बिलकुल पण वापरायचं नाही आहे। आता यामध्ये मी आधी टाकते आलं लसणाची पेस्ट। सोया सॉस अर्धा चमचा सोया सॉस घेतलाय, एक चमचा चिली सॉस घेतलाय आणि मिरची पावडर घेतली, एक चमचा मिरची पावडर घेतली आणि हा फूड कलर घेतलेला। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया एकदा। यामध्ये आता आपण जो चिरून घेतलाय पातीचा कांदा तो टाकून घेऊया, त्याला पण आता चांगलं मिक्स करून घेऊया।
आता याला छान पाणी पण सुटलेलं आहे। आता यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि मैदा टाकून घेऊया। खूप एकदम सगळा मैदा आणि कॉर्नफ्लोअर टाकायचं नाही, आपण बघत बघतच आपल्याला लागेल तसं टाकून घेऊया। अगोदर मी निम्मा निम्मा टाकून घेते। भजीचं पीठ असतं त्यापेक्षा थोडंसं आपल्याला घट्ट मळायचं आहे। अजूनही थोडंसं मला पातळ वाटतंय, त्यामुळे मी अजून थोडं थोडंसं कॉर्नफ्लोअर आणि मैदा टाकून घेते। आता हे पीठ आपण मंचुरियनचं भिजवून घेतलंय। आता याला जास्त वेळ ठेवायचं नाही, एका साईडला मी आता तेल गरम करायला ठेवलं आहे। पटकन आपण लगेचच मंचुरियन तळून घेऊया। खूप वेळ जर तुम्ही असंच हे पीठ ठेवला तर त्यामध्ये आपण कांदा पण घातलाय, त्यामुळे त्याला पाणी सुटू शकतं। इथं तेल चांगलं गरम झालंय, आता आपण त्यामध्ये मंचुरियन सोडून घेऊया। इथं असं थोडासा मोठा गोळा हातात घ्यायचा आणि असं थोडं थोडं करून टाकायचं। आपल्याला लक्षात ठेवा, आपल्याला हे मंचुरियन आहेत ते मोठ्या आचेवरच तळायचे आहेत, बिलकुलही मंद गॅस किंवा बारीक करून तळायचे नाहीत, नाहीतर ते खूप तेलकट होतात आणि कुरकुरीत तर बिलकुल पण होणार नाही। जेवढे बसतील तेलामध्ये तेवढे आता इथं टाकून घेते। तेलात टाकल्या टाकल्या लगेच आपण याला हलवायचं नाही, थोडं एक मिनिटभर जाऊन द्यायचं आणि मग असे हलवून परतून घ्यायचे। लक्षात ठेवा, तुम्हाला जर अगदी कुरकुरीत छान असे मंचुरियन पाहिजे असतील तर ते मोठ्या आचेवरच तळायचे, बिलकुलही गॅस बारीक ठेवायचा नाही तळताना। हे चांगले असे कलर चांगला येईपर्यंत तळून घ्यायचे। इथं आता हे झाले, पाहू शकता तुम्ही कलर तर किती छान आला आहे त्याचा, काढून घेऊया। मस्त असे अगदी कुरकुरीत तयार झालेले आहेत मंचुरियन। आपले इथं मंचुरियन तयार झाले। मैत्रिणींनो, माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।